सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. दिवाळीमध्ये घरातील साफसफाई करताना एक जुनी फाईल सापडली आणि त्यात मिळाला एक विस्मृतीत गेलेला खजिना, आमच्या आजीच्या बहिणीने पाठवलेली शंकरपाळीची पाककृती आणि तेही चक्क एका 15 पैशाच्या पोस्टकार्डवर. रेसिपी आजही कमी अधिक फरकाने तीच आहे, पण खरी खंत म्हणा किंवा आठवण म्हणा ती झाली ती त्या पोस्टकार्डमुळे. मोबाईल आणि ईमेलच्या आधी त्यांचेच तर अधिराज्य होते. चला मग या आठवणींना आणि आपल्या भारतीय पोस्ट व आपल्यासाठी दिवाळी अंक घेऊन येणाऱ्या पोस्टमन दादांना सलाम करत आजच्या शंकरपाळीच्या रेसिपीकडे वळूया. गोड शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कप रवा, 1 कप मैदा, 1 कप साखर, 2 चमचे वनस्पती तूप किंवा डालडा, चिमूटभर मीठ, 1 कप दूध आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम दूध तापवायला ठेवा व त्यात साखर घाला. दुधात साखर वितळेपर्यंतच दूध गरम करून घ्या व मग गार होऊ द्या. आता एका परातीत डालडा किंवा वनस्पती तूप घ्या व फेसायला सुरुवात करा. डालडा पूर्ण हलका होईपर्यंत फेसत रहा. साधारणतः 10 मिनिटं फेसल्यानंतर यात रवा घाला आणि छान एकजीव करून घ्या. रव्याची मूठ पकडता येईपर्यंत रवा फेसत रहा. यानंतर यात मैदा घाला व मैदाही असाच फेसून घ्या. मैद्याचीही मूठ पकडता आली पाहिजे याची काळजी घ्या. यानंतर यात चिमूटभर मीठ घाला. आता यात तापवून गार केलेलं दूध थोडं थोडं मिसळत राहा व घट्टसर कणिक मळा. ही कणिक अगदी घट्ट असावी. आता मळलेली कणिक 10 मिनिटं झाकून ठेवून द्या. 10 मिनिटांनंतर कणिक हाताने पुन्हा नरम करून घ्या व याचा एक मोठा उंडा लाटायला सुरुवात करा. शंकरपाळ्याची पोळी ही जाड लाटावी. पोळी लाटेपर्यंत तेल तापवायला ठेवा. आता कापणीने शंकरपाळ्या कापायला सुरुवात करा. तयार शंकरपाळ्या मध्यम आचेवर तापलेल्या तेलात सोनेरी रंगावर छान खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या तळून घ्या. तयार झाल्या गोड शंकरपाळ्या.